पुढचे 10 महिने आता गाडी मुंबईला जाणार नाही असं बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका सभेत जाहीर करून टाकलंय. मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष बांधणी करण्यासाठी आता त्या बारामतीमध्ये मुक्कामी राहणार आहेत. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आव्हानाला तोंड देण्याचीही त्यामध्ये भूमिका असेल. पवारांचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघाकडे पुढच्या ऑक्टोबरपर्यंत राज्याचं आणि देशाचं लक्ष असणार आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत केलेल्या बंडानंतर दादांनी थेट शरद पवारांनाच आव्हान दिलंय. बारामती लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी कर्जतमध्ये झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात जाहीर केलं. जास्तीत जास्त खासदार 48 पैकी महाराष्ट्रातनं आपल्या एनडीएच्या विचाराचे निवडून आणण्याच्या करता माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहित सगळ्यांना तिथं प्रयत्नाची शिकस्त करावी लागणार आहे. आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आता 4 जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत. अजित पवारांची राष्ट्रवादी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा बारामतीत जोर धरू लागली. बारामतीत लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणन भाऊजाईंचा संघर्ष होणार की पुन्हा कांचन कुल महायुतीच्या उमेदवार असणार याची चर्चा सुरू झाली. भाजपनंही या लोकसभा मतदारसंघाकडे गेल्या काही महिन्यांपासून लक्ष केंद्रित केलंय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सातत्यानं बारामतीचे दौरे करतायत. भाजपनं या मतदारसंघाची जबाबदारी धनगर समाजाचे नेते आणि 2019 निवडणुकीत वंचितचे उमेदवार असणाऱ्या पडळकरांवर सोपवली. महायुतीनं घेरलेला असताना सुप्रिया सुळेंनीही हे आव्हान स्वीकारल्याचं दिसतंय. पुढचे 10 महिने बारामती मतदारसंघात मुक्काम. बारामती लोकसभा मतदारसंघात दांडगा संपर्क, महिला बचत गट आणि तरुणींमध्ये लोकप्रिय शरद पवार यांची प्रतिमा आणि संपर्काचा लाभ, शेतकऱ्यांचे प्रश्न प्रचाराचा मुद्दा करून रान उठवणार, पक्ष बांधणी आणि नव्या पिढीचे कार्यकर्ते घडवणे. पुढचे 10 महिने आता गाडी मुंबईला जाणार नाही, बारामतीतच मुक्काम असेल हे त्यांनी जाहीर केलंय. नवऱ्यांनी आणि मुलांना तर मी सांगितलंच आहे की आता ऑक्टोबर पर्यंत जरा आई आणि बायकोला जरा तिकडेच राहू द्या. म्हणजे ऑक्टोबर पर्यंत काय म्हणजे एप्रिलमध्ये माझं इलेक्शन आहे आणि ऑक्टोबर मध्ये विधानसभा आहे. त्याच्यामुळे पुढचे 10 महिने जरा रामकृष्ण हरी तुम्ही तिघ तुमचं बघून घ्या. माझी मुलगी करते आता जबाबदारीने घरचं सगळं, त्याच्यामुळे ते तिघ आहेत आणि मी आता 10 महिने आहे तुमच्या बरोबर. आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान लिस्टवर मुंबईला गाडी आणतच नाही. आता तुम्हाला आई बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूरला बारामतीला यायचं. बारामती लोकसभा मतदारसंघाचं गणित काय आहे हेही जाणून घेऊयात. 1984 पासून 2019 पर्यंत एक अपवाद वगळता पवार कुटुंबियांचं मतदारसंघावर वर्चस्व. शरद पवार 6 वेळा, सुप्रिया सुळे 3 वेळा, तर अजित पवार एकदा या मतदारसंघातून लोकसभेवर. 2009 पासून 3 वेळा भाजपकडून सुप्रिया सुळेंना पराभूत करण्याचा प्रयत्न अयशस्वी. 2014 लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना 521,562 मतं, तर रासपच्या महादेव जानकरांना 451,843 मतं. 2019 लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना 680,414 मतं, तर भाजपच्या कांचन कुल यांना 530,940 मतं. बारामती मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यातील दौंड, खडकवासला मतदारसंघ सध्या भाजपकडे, पुरंदर आणि भोर हे काँग्रेसच्या ताब्यात आहेत. बारामती आणि इंदापूर या मतदारसंघात अजित पवार यांच्या गटाचे आमदार. 6 पैकी 4 मतदारसंघात अजित पवार आणि भाजपचं प्राबल्य. अजित पवार मैदानात उतरल्यानं बारामतीत सुप्रिया सुळेंसमोर मोठं आव्हान. माळेगाव आणि सोमेश्वर साखर कारखान्यांसह मतदारसंघातील सहकारी संस्थांवर अजित पवारांचं वर्चस्व. मतदारसंघात धनगर लोकसंख्या जास्त, 2014 निकाल पाहता हेही आव्हानच. यातून बारामती लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झालेलं आहे. सुप्रिया सुळेंच्या निमित्तानं बारामतीत शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना अडकवण्याचाही महायुतीचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. तर हे आव्हान स्वीकारून बारामतीत थोरल्या पवारांचं वर्चस्व असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळेंचा असेल. संदीप बल्लाळसह संदीप साखरे, पुढारी न्यूज, मुंबई.